लाकूडतोड्या आणि साप हिवाळ्यातील गोष्ट आहे एक दिवस सकाळी लाकूडतोड्या जंगलातून घरी जात होता त्याला रस्त्यावर बर्फात एक साप पसरलेला दिसला तो साप खूपच अशक्त होता थंडीमुळे सापाची शारीरिक अवस्था खूपच खराब झाली होती आकाशात उडणाऱ्या घारीने त्याला उंचावरून फेकली असावे असे लाकूड तिळ्याला वाटले लाकूड तोड्याला सापाची दया आली त्याला माहीत होते की जर सापाला अर्धमेल्या अवस्थेत सोडले तर कोणी ना कोणी पक्षी त्याला खाऊन टाकेल लाकूड तोड्याने सापाला आपल्या कोटाच्या खिशात अलगट ठेवले आणि घरी घेऊन गे गेला घर बाबदार होते घरात शेकोटी पेटवलेली होती त्याने सापाला शिवकुटीजवळ ठेवले तिच्या बायकोने सापाला औषध लावले आणि दूध पाजले थोड्याच वेळात सापाला बरे वाटू लागले लाकूड तुड्याच्या मुलाला साप खूप आवडत होता एक मुलगा सापाला प्रेमाने गुजरण्यासाठी पुढे जाऊ लागला सापाच्या जवळ जाऊन मुलगा त्याला हाताळणार तेवढ्याच सापाने बाळाला दवस करण्यासाठी फणा काढला हे पाहून लाकूड तोड्याने क्षणाचाही तिरंगाई न करता आणि उपकार न जाणणाऱ्या सापाचे कुराडीने तुकडे केले ज्या लाकूड तोड्याने त्याचे प्राण वाचवले होते त्याच्याच मुलाला दस करण्यासाठी साप पुढे संसारला आणि प्राण गमून बसला तात्पर्य उपकाराची फेळ उपकाराने करण्याचा प्रयत्न केल्यास